डॉक्टर त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचं वय आहे सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस okay. हो तर त्यांना असं धडधडत साधारणपणे आपल्याला काही वेळा मिनोरेजिक प्रॉब्लेम्स जे काही मासिक पाळीच्या तक्रारी असतात त्यांचाही परिणाम स्त्रियांवरती होत असतो तर त्यांनी ती एक पहिले तपासणी करून घ्यायला पाहिजे की आपल्याला काही मासिक पाळी संदर्भात काही तक्रारी नाहीत ना आणि त्याच संदर्भात जर काही तक्रारी असतील तर मग मात्र तुम्हाला त्या सिस्टीमची म्हणजे हार्मोनल ट्रीटमेंट तुम्हाला त्यावेळी घ्यायला लागते <hah> पण जर याच्यामध्ये पॉसिबिलिटी हार्टची काही असेल तर त्यासाठी एक सिम्पल टेस्ट जसं मी नेहमी सांगत असतो की स्ट्रेस टेस्ट तुमची करून घ्या तुमचं बॉडी मास इंडेक्स काय ते पहा तुमचं उंची आणि तुमचं वजन प्रपोर्शनमध्ये आहे की नाही बघा जर ओबेसिटी किंवा बॉडी मास इंडेक्स हे तुमचं जर हायर लेवलला असं साईडला असेल तर मात्र मग तुम्हाला तुम्हा हार्टमुळे हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगणं हे असेल माझं की स्ट्रेस टेस्ट करून घ्या एक ईसीजी ज्यावेळी स्ट्रेस टेस्ट केली जाते त्याच वेळी इसीजी केलं त्या इलेक्ट्रिकल वरून हार्टमुळे हे सगळे त्रास तुम्हाला होत आहेत का हे जाणवू शकतं तुम्ही सांगितलं होतं की थकवा जाणवतोय या थकव्याची ही बरीचशी कारणं असू शकतात त्यापैकी एक आहे हृदयरोग म्हणजे डायबिटीजमुळे पण थकवा असतो ॲनिमियामुळे पण थकवा असतो हा जो काही विकनेस आहे आणि हार्ट डिसीजमुळे पण ऑब्व्हियसली विकनेस असतो तर तुम्हाला तपासून घ्यायला पाहिजे त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा मासिक पाळीसंदर्भात काही तक्रारी असेल तर त्या आउट करा ऑर स्ट्रेस करून घ्या त्या टेस्टवरती तुम्हाला क्लिअर कळेल की हार्टचा काही प्रॉब्लेम आहे की नाही